महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले बाळूमामाची मेंढरं आणि पालखीचं आगमन नगर जिल्ह्यातील आरणगाव या ठिकाणी झालं. पहिल्याच वर्षी आलेल्या पालखीचं येथील गावकऱ्यांनी भव्य स्वागत केलं. मागील 4 दिवसांपासून आरणगाव येथील ग्रामस्थांनी अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. या सोहळ्यासाठी पंचकृषीमधील 4 ते 5 हजार भाविकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला. सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्या आणि पालखीचं आगमन होताच पालखीची भव्य मिरवणूक सर्व गावातून वाद्य, मृदुंग, टाळ, ढोल यांच्या गजरामध्ये काढण्यात आली, तर गावातील लोकांनी रस्त्यावर रांगोळी काढून पालखीचं भव्य दिव्य स्वागत केलं. पालखीच्या पहिल्या रांगेमध्ये तुळशी कळस घेऊन तर दुसऱ्या रांगेमध्ये अवतार मेहरबाबा विद्यालयातील विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य केलं. गावकरी लेझिम पालखी खेळतानाची दृश्य पाहून वातावरण अगदी मनमोहक आणि भक्तिमय झालं. गावातून 50 ते 100 लोक संत बाळूमामाच्या आगमनपूर गावामध्ये आम्ही जात असतो. आमचे वर्षातून कमीत कमी आम्ही 8 ते 9 वेळेस जात असतो. आम्ही इथेच गेल्यामुळं आम्हाला संत बाळूमामाच्या समाधीचं किंवा त्या सोहळ्याचं इतका आनंद वाटतो का महिन्यातून 2 वेळेस जर नाही गेलो तर असं वाटतं आम्ही पुढे महिन्यात कधी जाऊ. त्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये आज 4 ते 5 दिवस झाले ती मी आलेली आहे. सकाळच्या पारी पण 200-200 लोकांचा महिला सकाळी भाकरी घेऊन येत असतात. संध्याकाळी प्रत्येक महिला 5-5 6 6 भाकरी घेऊन येतात. आणि आम्ही गावकरी सगळे मिळून गावासाठी एक साधारण संध्याकाळी 1-1.5 हजार लोकांचा स्वयंपाकाचा आंटीचा आणि भाताचा व्यवस्था करतो. आरणगाव येथे 2 संजीवनी समाधी असल्यामुळे ही बाळूमामांची संजीवनी समाधी ही बदलापूर येथे आहे आणि त्यांच्या या संपर्कामुळे ही पालखी सोहळा आमच्या गावामध्ये दाखल झाल्यामुळे आमच्या गावकऱ्यांनी त्यांचा सेवा केलेली आहे. आणि यांच्या ह्या जवळजवळ 1000 मेंढ्यांचा सोहळा आमच्या गावामधून पूर्ण परिसरमधून फिरून आज मिरवणूक काढलेली आहे. आणि या मिरवणुकीनंतर उद्या सकाळी दुसरीकडे त्यांचे पलायन होणार आहे, त्यामुळे आम्ही ही मिरवणूक काढलेली आहे. बाळूमामाच्या या कार्यक्रमाला आज या मिरवणुकीमध्ये सांगतेला 3रा दिवस सुरुवातीपासून बाळूमामाचे बरेचसे सेवक आणि मेंढीपाळामध्ये असणारे सगळे सेवक या ठिकाणी 3 दिवसापूर्वी दाखल झाले. 3 दिवसापूर्वी प्रत्येक गावकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रत्येक गावकऱ्यांनी दररोज संध्याकाळची भाकरी आणि आमटी असा कार्यक्रम करत दररोज समोर संध्याकाळच्या पारी 2 ते 2.5 हजार लोकांच्या भोजनाचा कार्यक्रम या आरंगामधले ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केला. आणि आज या 3रा दिवस असताना आज त्यांच्या मूर्ती प्रतिष्ठानची या ठिकाणी जे पालखी आहे या पालखीच्या सोहळ्याच्या निमित्ताने काही मुली लेझिमचं पथक या ठिकाणी गाववाल्यांनी अतिशय परिश्रम घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. गावात गल्लोगल्लीमध्ये रांगोळ्या वगैरे सडा वगैरे टाकून महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून या मिरवणुकीला अतिशय असं समस्त ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी सहकार्य करून हे मोठं सामाजिक योगदान या आरंगावने या बाळूमामाच्या पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आज संध्याकाळी जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोकांचा या गावकरी समस्त महिला मंडळींनी या गावकऱ्यांच्या वतीनं पुरणपोळीचा या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे. यावेळी पोपटपुंड बाळासाहेब शिंदे, महादेव गहिले, आरणगाव शिंदेवाडीचे भजनी मंडळ, पंचक्रोशीमधील बाळूमामाचे भक्तगण यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.